पालघर जिल्ह्यातील जव्हारमध्ये दुर्दैवी बस अपघात झाला आहे. डहाणू येथून सदर बस जव्हार डेपोमध्ये आली होती. इथे आल्यावरती बस योग्य ठिकाणी उभी करत असताना वाहन चालकाचा तोल गेला. त्याने बस उभी करण्यासाठी थोडी मागेही घेतली. तितक्याच बसचे नियंत्रण सुटलं आणि बस थेट संरक्षण भिंतीवर आदळली. बस भिंतीला जोरात आदळल्याने तेथील जुनी भिंत कमकुवत असल्याने ती लगेचच जमिनीवर कोसळली. या भिंतीच्या मागच्या बाजूला दोन लहान मुलं उभी होती, त्यामुळे निखळलेली भिंत थेट मुलांच्या अंगावर पडली. या अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी आहे. या अपघाताच्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही आता समोर आला आहे. दरम्यान सदर अपघातात 11 वर्षीय ओविस मडकियाला या चिमुकल्याला आपल्या जीवाला मुकावा लागला आहे, तर 15 वर्षीय सिनाल मोडिया गंभीर जखमी आहे. सदर घटना घडताच बस चालक आणि वाहन यांनी दोघांनी तिथून पळ काढला. त्यामुळे उपस्थित काही व्यक्तींनी एकत्र येत ओविस आणि सिनाल या दोघांना कुटीर रुग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच ओविसचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेमुळे जव्हारमध्ये शोककळा पसरली असे. आता पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. हा अपघात नेमका कसा झाला, तसेच फरार वाहन चालक आणि वाहक या दोघांचाही शोध आता पोलीस घेत आहेत.